नमस्कार, आजची खेळ व संवाद कृती आकारावर लावणी करू। ही खेळ व संवाद कृती आपण 2 ते 3 वर्ष वयोगटाच्या मुला मुलींसोबत करू शकता। चला तर मग, जमिनीवर किंवा कागदावर मोर, बदक, आंबा, फुले, पाने, तसेच त्रिकोण, चौकोन, आयात, षटकोन, वर्तुळ असे विविध आकार काढा। हरभऱ्याची, तुरीची डाळ किंवा छोटे दगड, शंख, शिंपले, बिया एका प्लेटमध्ये घेऊन बालकाला आवडेल त्या आकारावर किंवा सर्व आकारावर क्रमाक्रमाने डिंकाचा वापर करून चिटकविण्यास सांगा। डिंक नसेल तर आकारावर लावणी करण्यास सांगावे। वस्तू चिटकवताना किंवा आकारावर लावणी करताना बालक एकाग्र होऊन कृती करते, त्यामुळे एका जागेवर बसून मन लावून काम करण्याची सवय विकसित होते, जी बालकाला भविष्यात उपयोगी पडते। वस्तू चिटकवताना किंवा आकारावर लावणी करताना बालक 2 बोटांचा वापर करते, ज्यामुळे बालकाच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो। लेखनपूर्व तयारी होण्यास मदत होते। आकारावर लावणी करताना बालक आनंदी होते, ज्याचा फायदा भावनिक विकास होण्यास होतो। छोट्या गोष्टीचा वापर करून आकारावर लावणी करता आल्यामुळे बालकाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते। धन्यवाद।